नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक दिनावर अतिशय प्रभावी आणि सुंदर असे भाषण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया शिक्षक दिन भाषण साक्षर हमे बनाते हैं जीवन क्या है समजाते हैं जब घेरते हैं हम हार साहस वही बढ़ाते हैं ऐसे महान व्यक्तीही तो शिक्षक कहलाते हैं आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सन्माननीय व्यासपीठ आदरणीय मुख्याध्यापक माननीय गुरुजन वर्ग उपस्थित असलेले माझे सर्व मित्रमैत्रिणी आज पाच सप्टेंबर आयुष्याला आधार आकार आणि ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचा दिवस शी म्हणजे शिलवान क्ष म्हणजे क्षमाशील क म्हणजे कर्तव्य दक्ष अशा सर्व शिक्षकांना वंदन करून शिक्षक दिनानिमित्त मी दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती मुलांना आकार देतो शून्यातून मुलांना घडवतो विद्यार्थ्यांच्या यशासाठी ज्ञान देण्यासाठी नेहमी तत्पर असतो तो म्हणजे शिक्षक शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देतो तो म्हणजे शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा शब्दाने ज्ञान वाढवणारा जगण्यातून जीवन जगण्याची कला शिकवणारा तो म्हणजे शिक्षक श्रोत्यांना गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून आहे जीवनात आईवडिलांची जागा कोणीच भरू शकत नाही आपल्याला या जगात आणण्याचे श्रेय त्यांच्याकडेच असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आपले आईवडील शिक्षक आपल्याला योग्य मार्ग दाखवून योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात दरवर्षी पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो त्याचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं समाजात त्यांचे विशिष्ट स्थान असते सर्वपल्ली राधाकृष्णन हे महान दार्शनिक आणि शिक्षक होते या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते शिक्षक हे सन्मानाचे हक्कदार आहेत कारण शिक्षकच चांगले चरित्र निर्मित करू शकतात शिक्षकांप्रती सन्मान प्रगट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो ज्ञान देणेवाले गुरु का वंदन हे ज्ञान देणेवाले गुरु का वंदन हे उनके चरणो की धुल भी चंदन हे आपले विचार मत आणि व्यक्तिमत्व घडण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो चांगले संस्कार शिस्तीत राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते या नात्याचे महत्व समजण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते कारण शिक्षकांमुळे भविष्यातील डॉक्टर शास्त्रज्ञ इंजिनियर लेखक शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारी सामर्थ्यवान पिढी तयार होते दिया ज्ञान का भंडार हमे दिया ज्ञान का भंडार हमें किया भविष्य के लिए तैयार हमें हे अभारी उन गुरुओं के हम हे अभारी उन गुरुओं के हम जिसने किया कृतज्ञ अपार हमें जिसने किया कृतज्ञ अपार हमें शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरुंचे स्थान आहे त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही आज शिक्षणाचे अवमूल्यन केले जात असल्याचे चित्र समाजात दिसत आहे गुरु शिष्य संबंधातील पवित्र भावना लोप पावत आहे या संबंधातील पावित्र कायम ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो आपल्या व्यक्तिमत्वावर त्यांच्याकडून संस्कार संस्कृती परंपरा चालीरीती व आदर असे पैलू पाडले जात असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे चला तर मग शिक्षक दिनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करूया मेरे जैशे शून्य को शून्य का ज्ञान बताया मेरे जैसे शून्य को शून्य का ज्ञान बताया हर अंक के साथ शून्य जोड़ने का महत्व बताया सबके सामने कर सको बात यह विश्वास मुझ में जगाया सबके सामने कर सको बात यह विश्वास मुझ में जगाया गुरु तेरे उपकार का कैसे चुकाओ में मोल लाख कीमती धन भला गुरु है मेरे अनमोल गुरु हे मेरे अनुमोल माझ्या जीवनात आलेल्या सर्व शिक्षकांना गुरुंना वंदन करून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देते व तुमची रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे भाषण कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन भाषणासह बाय बाय